जेव्हा औरंगजेबाला ही बातमी समजली की बेदनूरच्या राणी चेन्नम्मा यांनी छत्रपती राजाराम महाराजांना आश्रय दिला, त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांची मदत केली, तेव्हा औरंगजेबाला प्रचंड राग आला आणि त्याने एक भली मोठी विशाल मोगली सेना बेदनूरच्या राज्यावरती हल्ला करण्यासाठी रवाना केली। राणी चेन्नम्मा यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांनी आपले सैन्य सज्ज केले, त्यांनी मोगलांचा सामना करण्याचे ठरविले। त्यांच्याकडील कानडी ऐतिहासिक साधने सांगतात की राणी चेन्नम्मा यांनी अत्यंत हिमतीने औरंगजेबाच्या मोगली सैन्याचा सामना केला। मात्र त्यांना माहिती होते की औरंगजेबाच्या विशाल सेनेसमोर आपला फार काळ निभाव लागणार नाही। औरंगजेबाशी त्यांनी तह केला आणि एक भली मोठी रक्कम औरंगजेबाला दंड म्हणून दिली आणि आपले राज्य वाचविले। आपल्याकडील काही मराठी ऐतिहासिक साधनांनुसार जेव्हा मोगली सैन्य बेदनूरवरती हल्ला करण्यासाठी येत होते तेव्हा सरसेनापती संताजी घोरपडे त्यांना वाटेत आडवे गेले आणि त्यांनी बेदनूरवरती हल्ला करण्यासाठी चाललेल्या मोगली सैन्याचा पराभव करून बेदनूरचे राज्य वाचविले।